नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक पी बी गोळे, मराठा विद्या प्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला भगवंतराव वाजे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सिन्नर एफ वाय बी कॉम ग्राहक संरक्षण व व्यावसायिक नीतिमूल्य प्रकरण 4 ई कॉमर्स व ग्राहक संरक्षण या प्रकरणामध्ये मागील लेक्चरमध्ये आपण ई कॉमर्सचे वैशिष्ट्य बघितली होती। त्यानंतर ई व्यवहार किंवा ई कॉमर्सची गरज व महत्त्व यातील विलंब टाळता येतो व व्यवहार ते व्यवहार वाढवण्यासाठी उपयुक्त हे दोन मुद्दे आपण बघितले होते। त्यानंतर पुढील मुद्द्याकडे आपण जाऊया, पर्यायामध्ये वाढ। इंटरनेटमुळे विविध पर्याय उपलब्ध झाले आहेत। समजा आपणास आपल्या प्रियजनासाठी एखादी वस्तू घ्यायची आहे किंवा एखादं ग्रीटिंग पत्र आपल्याला घ्यायचं आहे आणि आपण आपल्या प्रियजनांसाठी ग्रीटिंग घेण्यासाठी एखाद्या दुकानामध्ये जर आपण गेलो तर तिथे उपलब्ध असलेल्या ग्रीटिंग कार्डची संख्या ही मर्यादित असते, परंतु इंटरनेटमुळे आपण आता नेटवरती जाऊन ग्रीटिंगचे विविध नमुने बघू शकतो आणि त्यातून पाहिजे त्या नमुन्याची निवड करू शकतो। म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून वस्तू किंवा सेवा खरेदी करण्यासाठी अनेक प्रकारचे पर्याय उपलब्ध झाल्याचे आपल्याला दिसून येते। म्हणजे आपल्याला एखादी वस्तू जर खरेदी करायची असेल तर आपण त्या शॉपमध्ये गेल्यानंतर त्या शॉपमध्ये जेवढा साठा असेल तेवढ्याच वस्तू आपल्याला बघायला मिळतात। इंटरनेटमध्ये मात्र ज्या काही ई कॉमर्समध्ये काम करणाऱ्या कंपन्या आहेत यांच्याकडे विभिन्न प्रकारचे पर्याय वस्तू विक्रीसाठी त्यांनी उपलब्ध करून दिलेले असतात, त्यामुळे आपल्याला आवश्यक तशी वस्तू या माध्यमातून खरेदी करता येते। त्यानंतर चौथा गरज किंवा महत्त्व आहे सतत व्यवहार। ई कॉमर्समुळे आपण आठवड्याचे 7ही दिवस 24 तास ऑनलाईन व्यवहार करू शकतो। त्यासाठी आपणास प्रत्यक्ष विक्रेता व ग्राहकांकडे जाण्याची गरज नाही। सतत व्यवहारामुळे आपण केव्हाही वेळ मिळेल तेव्हा व्यवहार करू शकतो। जसं आपल्याला काही वस्तू खरेदी करायच्या असतील तर मर्यादा असते, जसं की आपण बघतो की मेडिकल हे रात्री 10 वाजेपर्यंत चालू असतात, यामध्ये नियमानुसार मेडिकल हे 24 तास सेवा उपलब्ध करून देणारं साधन आहे। इतर वस्तूंच्या बाबतीमध्ये मात्र साधारणपणे 10 वाजेपर्यंत रात्री दुकाने चालू असतात। इतर परिस्थितीमध्ये जर तुम्हाला काही खरेदी करायचं असेल तर तुम्ही ते खरेदी करू शकत नाही आणि तात्विकदृष्ट्या ते अयोग्य देखील आहे। इंटरनेटच्या माध्यमातून काय होत आहे की घर बसल्या आठवड्यातील 7 दिवस आणि 24 तास आपण पाहिजे त्या वस्तूची ऑर्डर करू शकतो किंवा त्या वस्तू खरेदी संदर्भातील निर्णय घेऊ शकतो आणि ती वस्तूची ऑर्डर केल्यानंतर थोड्याच वेळामध्ये ती वस्तू आपल्याला मिळू शकते। म्हणजे सतत व्यवहार करत असल्यामुळे जसं की IT क्षेत्रामध्ये काम करणारे जे लोक असतात यांना सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत नोकरी करावी लागते, मग तिथून घरी आल्यानंतर घर बसल्या ते पाहिजे त्या वस्तूंची ऑर्डर करू शकतात आणि ती वस्तू काही वेळेसच त्यांच्यापर्यंत पोहोचू शकते। म्हणजे सतत व्यवहार हा ई कॉमर्सच्या माध्यमातून प्राप्त होणारा एक महत्त्वाचा फायदा यामध्ये बघता येईल। त्यानंतर जागतिक बाजारपेठ मिळू शकते। इंटरनेटमुळे आपण कोणत्याही व्यावसायिकांशी व्यवहार करू शकतो की जो इंटरनेटशी जोडला गेलेला आहे। ई कॉमर्समुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध झाली आहे। म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून कुठलीही बाजारपेठ या बाजारपेठेबरोबर आपल्याला व्यवहार करता येतो। महाराष्ट्रातील व्यक्ती गुजरात राज्याबरोबर, जम्मू काश्मीरबरोबर किंवा जगातील कुठल्याही देशांबरोबर घर बसल्या इंटरनेटच्या माध्यमातून जोडली जाते। यामुळे आंतरराष्ट्रीय जी बाजारपेठ आहे
ही अगदी सामान्य व्यक्तींना देखील उपलब्ध झालेली आहे. जे काही दिवसापूर्वी किंवा काही वर्षापूर्वी जर आपल्याला विदेशातून वस्तू जर खरेदी करायच्या असतील आणि त्या वस्तू जर विदेशामधून भारतामध्ये जर एक्सपोर्ट केल्या जात नसतील, निर्यात केल्या जात नसतील, तर त्या वस्तू आपल्याला मिळत नव्हत्या. परंतु आता इंटरनेटच्या माध्यमातून अशा वस्तू व सेवांची खरेदी करणं शक्य झालेलं आहे. आपण ऑर्डर केल्यानंतर अशा वस्तू पोस्टच्या माध्यमातून या ठिकाणी त्या ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था त्या त्या कंपन्या आपापल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न यामध्ये करत असतील किंवा करतील. नंतर जलद व्यवहार 6वी गरज आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे आपण त्वरित संदेश पाठवू शकतो किंवा त्वरित संदेश पाठवून व्यवहार करू शकतो. पूर्वीप्रमाणे कॅटलॉगसाठी आता थांबवायची गरज नाही. ई कॉमर्समुळे जलद व्यवहार करणं शक्य झालेलं आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे आपण त्वरित संदेश पाठवून व्यवहार करू शकतो. म्हणजे एखादी वस्तू जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर दुकानामध्ये गेल्यानंतर तिथं कॅटलॉग आपल्याला बघावा लागायचा. कॅटलॉग म्हणजे वस्तूचं नाव, तिची इतर माहिती आणि किंमत, याला कॅटलॉग असं आपण म्हणतो. ई कॉमर्सच्या माध्यमातून काय होतं आहे, जे काही व्यवहार आहे हे व्यवहार जलद गतीने केले जातात आणि इंटरनेटवर त्या वेबसाईटवरती विशिष्ट वस्तूचं नाव, त्याची किंमत व इतर इत्यंभूत जी माहिती जी आहे ती इंटरनेटवर त्या ठिकाणी फीड केलेली असते. त्यामुळे जो ग्राहक वर्ग जो आहे यांना अतिशय कमी कालावधीमध्ये त्या वस्तू संदर्भातील जी काही माहिती आहे ती उपलब्ध होताना दिसून येते. नंतर 7वी गरज आहे, वस्तूची किंमत कमी करण्याची संधी. इंटरनेटमुळे वस्तू व सेवांसाठी शॉपिंग उपलब्ध होते. इतर शॉपिंग प्रकारापेक्षा ते स्वस्त व अधिक प्रभावी होते. ऑनलाईन संशोधनाद्वारे काही वेळेस काही वस्तूंसाठी मूळ उत्पादक शोधणे शक्य झाले आहे. यामध्ये इतर खर्च, उदाहरणार्थ कमिशन, प्रसिद्धी वाचत असल्यामुळे कमी किंमत ठेवणं शक्य आहे. की ज्या वस्तूंच्या बाबतीमध्ये ज्या वस्तू दुर्मिळ आहेत किंवा ज्या वस्तू विशिष्ट ग्राहकांसाठीच आहेत, जसं की श्रवणयंत्र, विशिष्ट ले पद्धतीचे महागडे गॉगल किंवा विशिष्ट पद्धतीच्या व्हीलचेअर ज्या मनोदुर्बल माणसांसाठी किंवा आजारी माणसांसाठी लागतात, यांच्या किमती खूप प्रचंड असतात. अर्थात या वस्तूंची जाहिरात करण्याची देखील गरज नसते, कारण की विशिष्ट ग्राहक अशा वस्तूंची मागणी करतोच आणि या वस्तू खरेदी करणारी व्यक्ती जी आहे हे सुद्धा आर्थिकदृष्ट्या थोडीशी कमजोर असेल असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण की इतर मेडिकल एक्सपेन्सेस त्यांना भरपूर आलेले असतात. अशा परिस्थितीमध्ये इंटरनेटच्या माध्यमातून कमी किमतीमध्ये वस्तू उपलब्ध करण्याची संधी काही उद्योगांच्या बाबतीमध्ये किंवा काही वस्तूंच्या बाबतीमध्ये ग्राहकांना प्राप्त होणं शक्य आहे. किंवा काही उत्पादकच स्वतःहून पुढील कालावधीमध्ये असे मधले जे एजंट आणि कमिशन घेणारा व्यक्ती किंवा जाहिरातीसारखी माध्यमं कमी करून वस्तूच्या किमती कमी करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करू शकतील. त्यानंतर 8वा फायदा आहे, गुंतवणुकीवर मोबदला वाढू शकतो. जागतिक स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये प्रत्येक व्यावसायिक संस्था चांगल्या दर्जाच्या वस्तू वाजवी किमती देण्यासाठी गुंतवणूक खर्च कमी करण्याचा प्रयत्न करतो. ई कॉमर्समध्ये ज्यादा लोकांवर अवलंबून राहावं लागत नाही, तसेच ई कॉमर्समध्ये चुकांचे प्रमाण खूप कमी आहे, त्यामुळे गुंतवणुकीवर मोबदला वाढू शकतो. म्हणजे जागतिक स्पर्धेची जी बाजारपेठ आहे या बाजारपेठेच्या माध्यमातून जी काही गुंतवणूक आहे या गुंतवणुकीवर मोबदला वाढू शकतो. यामध्ये स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये प्रत्येक व्यावसायिक संस्था चांगल्या दर्जाच्या वस्तू वाजवी किमतीत देण्यासाठी गुंतवणूक खर्च कमी करते. ई कॉमर्समुळे ज्यादा लोकांवर अवलंबून राहावं लागत नाही, तसेच ई कॉमर्समध्ये चुकांचं प्रमाण कमी आहे,
त्यामुळे गुंतवणुकीवर मोबदला वाढू शकतो. आजकालच्या बाजारपेठांमध्ये मागणीपूर्व उत्पादन सुरू केलेलं असतं, वस्तूचा साठाही करावा लागतो. परंतु भविष्य कालावधीमध्ये काही कंपन्यांनी फक्त ऑनलाईन विक्री करण्याचं त्या ठिकाणी जर ठरवलं तर ग्राहकांच्या मागणीप्रमाणे वस्तू निर्मिती करणं देखील पुढील कालावधीमध्ये शक्य होणार आहे. त्यामुळे व्यावसायिकांना देखील जास्त गुंतवणूक करावं लागणार नाही, कारण की इंटरनेटच्या माध्यमातून जे काही व्यवहार केले जातात या व्यवहारांमध्ये चुकांचं प्रमाण हे अतिशय नगण्य आहे किंवा अतिशय कमी आहे. त्यामुळे गुंतवणुकीवर जो काही मोबदला आहे हा वाढण्याची शक्यता यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येते. दहावं महत्त्व आहे ग्राहकांना माहिती पुरवणे शक्य. ग्राहक केव्हाही व्यवसायाशी संबंधित व्यवहार करू शकतो. ग्राहकांना देखील इंटरनेटद्वारे माहिती पुरवता येते. यापूर्वी त्यांना ती बाहेरून मिळवावी लागायची. काही कामे ग्राहकांना देऊ करता येतात, यालाच कस्टमर ऑर्गनायझेशन असे म्हणतात. म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून ग्राहकांना जी माहिती पुरवणं आहे किंवा माहिती पुरवायची आहे ती सहजपणे शक्य होते. ग्राहक आपल्याला मिळालेल्या रिकाम्या वेळेमध्ये वस्तू जी आहे या वस्तूची माहिती बघू शकतो, किंवा कस्टमर ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून उत्पादक कंपन्या ग्राहकांना घरबसल्या अशा प्रकारची वस्तूंची माहिती इंटरनेटवर अपलोड करण्याची कामे देखील यामध्ये देऊ शकतात. त्यानंतर शेवटचं महत्त्व आहे ई कॉमर्सचा जागतिक दृष्टिकोन. ई कॉमर्स जे आहे, ई कॉमर्सच्या माध्यमातून तंत्रज्ञानाचा उपयोग करून आपला व्यवसाय इतरांना देता येतो, आणि इतर व्यवसायाने दिलेल्या वस्तू व सेवा आपण इतर देशात पाठवू शकतो. जर जागतिक ग्राहक मिळवणे हे जर उद्योजकांचं वैशिष्ट्य असेल किंवा उद्दिष्ट असेल तर ई कॉमर्स व्यवहारांचा जागतिक दृष्टिकोन ठेवणं उपयोगी ठरू शकेल. म्हणजे यामध्ये ज्या काही विभिन्न प्रकारची जी काही तंत्रज्ञान आहे या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जागतिक स्तरावर विभिन्न प्रकारच्या वस्तू आणि सेवांची विक्री केली जाऊ शकते. जागतिक ग्राहक मिळवणं हे ई कॉमर्सच्या माध्यमातून शक्य आहे. अगदी काही दिवसापूर्वीच स्थापन झालेला उद्योग यांच्या वस्तू आणि सेवा जर ग्राहक उपयोगी असतील, ग्राहकांना अशा वस्तूंची गरज जर असेल तर अशा वस्तूंना काही कालावधीमध्ये जागतिक स्तरावर देखील जे मार्केट आहे हे प्राप्त केलं जाऊ शकतं. म्हणजे ई कॉमर्सच्या माध्यमातून जागतिक स्तरावर पोहोचणं हे उद्योगांच्या दृष्टीनं अतिशय सोपा भाग होण्याची शक्यता यापुढील कालावधीमध्ये नाकारता येत नाही. त्यानंतर ई कॉमर्सच्या बाबतीमध्ये अजून देखील काही महत्त्व आपण यामध्ये ॲड करू शकतो. जसे की ई कॉमर्सच्या माध्यमातून ग्राहक आणि उत्पादक जो आहे किंवा ग्राहक आणि विक्रेता जो आहे यांच्यामध्ये चांगले संबंध निर्माण होण्याची शक्यता आहे, किंवा चांगला संवाद दोघांमध्ये जर राहिला तर इंटरनेटच्या माध्यमातून विक्रेता जो आहे हा ग्राहकांना वेगवेगळ्या वस्तूंची माहिती देऊ शकेल. भविष्यामध्ये ज्या काही नवीन येणाऱ्या वस्तू आहेत यांची माहिती रिकाम्या वेळेमध्ये ग्राहकांना बघता येणं पुढील कालावधीमध्ये सहजपणे शक्य आहे. ई व्यवहार किंवा ई कॉमर्सची गरज व महत्त्व याचे 10 मुद्दे आपण बघितले. याचे अतिरिक्त ई कॉमर्सच्या माध्यमातून जे काही विभिन्न प्रकारचे फायदे आपल्याला दिसतात किंवा बरीच मुलं आज ई कॉमर्सचा ऑनलाईन या ठिकाणी वापर करतात तर ते फायदेसुद्धा तुम्ही यामध्ये लिहू शकतात. याच्यामध्ये बँकिंगच्या माध्यमातून निर्माण होणारे फायदे, किंवा मागील लेक्चरला आपण ई कॉमर्सचाच एक भाग म्हणजे विद्यापीठामध्ये विद्यार्थी जे काही विभिन्न प्रकारचे शिष्यवृत्तीचे फॉर्म भरतात, परीक्षेचे फॉर्म भरतात, या माध्यमातून जे काही फायदे जे आहेत हे फायदे प्राप्त झाल्यामुळे
तुम्हाला काय फायदा झाला हे देखील तुम्ही लिहू शकतात. की जसं पूर्वी आपण ऑफलाईन हाताने फॉर्म भरायचो त्याच्यात काही चुका होण्याची शक्यता असायची, ऑनलाईन फॉर्ममध्ये तुमची एक जरी बाब भरायची राहिली तर तो फॉर्म ते सॉफ्टवेअर ॲक्सेप्ट करत नाही, म्हणजे सगळ्या बाबी तुम्हाला फिलिंग कराव्या लागतात, त्यामुळे फॉर्म भरताना अपूर्णता राहत नाही. असे अनेक प्रकारचे फायदे या माध्यमातून आपण नोंदवू शकतो. पुढील जो भाग आहे हा नेक्स्ट लेक्चरला कव्हर करूया. धन्यवाद.